गण गण गणात वो ते, गण गण गणात वो ते। नमस्कार, आजचा विषय गजानन महाराजांचे प्रगटीकरण। वराडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे। शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून ओळखले जात होते। फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते, पुढे त्याचा अपभ्रंश होऊन शेगाव असे नाव रूढ झाले। संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रगटले। तो दिवस होता शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजीचा। श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्यापत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले। गणगण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले। सुमारे 32 वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले। चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला। दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला। त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले। ते सिद्धयोगी पुरुष होते। अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणात बोते हे सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे। कुत्रा गाय घोडा यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले। भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले। महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणमुख स्थितीतून बरे झाले। अनेकांचे गर्वहरणी त्यांनीच केले। श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोहोचलेले महान संत होते। मिळेल ते खावे, कोठेही पडून राहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या अशा या अवलिया स्वभावामुळे सर्व भक्त भुचकाळत पडायचे। भक्तांनो, आज इतकंच। उर्वरित माहिती पुढील भागात ऐकूया। जय गजानना। नामस्मरण गजाननाचे गणगण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गणगण गणात बोते। नामस्मरण गजाननाचे गणगण गणात बोते।